केम्ब्रिज स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेनं संग्रहित केलेल्या धान्याची मिरजेतील अनेक भागात घरोघरी जाऊन पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करत माणुसकी आणि सामाजिकतेचं भान जपलं. संयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेनं विविध प्रकारचं धान्य वस्तू संग्रहित केल्या आणि त्याचं वाटप पूरग्रस्तांना केलं. मिरजेतील वेताळबानगर, वरद कॉलनी, किनीकरमळा, बर्गालेमळा या परिसरातील पूरग्रस्तांना ही मदत करण्यात आली. गहू, तांदूळ, डाळी, साखर, चहा पावडर, गोडेतेल असं जीवनावश्यक सामग्रीचा यामध्ये समावेश होता. माणुसकी आणि सामाजिकतेचं भान जपत शाळेतील विद्यार्थ्यांनी 200 क्विंटल धान्य जमा केलं होतं. त्या धान्याचं पुन्हा किट तयार करून त्याचं गरजू लोकांना वाटप करण्यात आलं. वरद कॉलनीसारख्या परिसरात अजूनही कोणतीच मदत पोहोचलेली नाही. त्या ठिकाणी शाळेतील मुलांनी मानवतेच्या भावनेतून केलेलं कार्य पाहून नागरिकांनी त्यांचं कौतुक केलं. यावेळी डायरेक्टर रवी पाटील, शाळेचे मुख्याध्यापक साहेबलाल शरीक मसलत, बाळकृष्ण पाटील सर, अमित तराळ, अपूर्वा राजोपाध्ये व विद्यार्थी उपस्थित होते. केम्ब्रिज स्कूलच्या मुलांनी स्वतःहून धान्य गोळा केलेलं आहे आणि ते पॅक करून त्यांनी स्वतःहून इथं मुला जे पूरग्रस्तामध्ये ज्यांचे पाणी आलेलं आहे त्यांच्या घरामध्ये त्यांना स्वतः जाऊन त्यांनी ते दिलेलं आहे. आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं हे पाऊल खूप महत्त्वाचं आहे. आणि ही एक छोटीशी मदत केम्ब्रिज स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या त्यांनी जी केलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांचं मी खरोखरच त्यांचं कौतुक करतो. आणि एक नवी सुरुवात आहे, मुलांच्याकडून केलेला हा एक चांगला उपक्रम आहे. राजीव गांधी नगर, कालवाड, अर्जुनवाड, चांद कॉलनी आणि या भागात जवळजवळ आम्ही आता त्या भागात आम्ही 300 वाटले, या भागात जवळजवळ 200 आणले.